कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गं बाळा, काय झालं? हा बाप, हा आदिनाथ. काय झालं आदिनाथला? कुठे आहे आदिनाथ? त्यांना खाली रूम मध्ये झोपवलंय. चल. मावशी, अंग शेकायला गरम पाणी करत का? नको, राहू दे. प्रताप, गाडी काढा लगेच, आपण याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया. नको. चला बसा. नको, मी ठीक आहे. नको कुठे जायला. ऐका माझा आदिनाथ. आबा, मी लेप लावलाय त्यांना. रक्त थांबले, दुखायचं बी थांबल. त्यांनी थोडा आराम केला ना की बरं वाटेल त्यांना. नक्की ना, तू म्हणतेस म्हणून विश्वास ठेवतोय. नक्की ठीक आहेस ना? वय आबासाहेब, काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. पण मागल्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य असणार म्हणून या आयुष्यात तुम्ही मला भेटलात. खरंच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर. नाही आबासाहेब, मी काही नाही केलं. जे काही केलं ना ते नंदिनी केलं. प्रियाला गुंडांच्या तावडीतून नंदिनी सोडवलं. त्या दिवशी देवळात आणि आज पुन्हा एकदा तू माझी अब्रू राखलेस, माझा स्वाभिमान ढळू दिला नाहीस. खर तर मला त्या माऊलीचे उपकार मानले पाहिजेत जिनं तुमच्यासारख्या मुलांना जन्म दिला, ज्यांच्यावर माणुसकीचे संस्कार केले. नाहीतर रणजित सारखी घाणेरडी माणसं आहेतच या जगात. आबासाहेब, त्या रणजितला आता मी सोडत नसतो. त्याला गाडल्याशिवाय थांबणार नाही. त्या दिवशी मंदिरात तुम्ही अडवलत मला म्हणून, पण आता याची शिक्षा त्याला मिळणार. हा प्रताप, देवळातला अपमान मी सहन केला, पण आज जे कृत्य त्यांनी केलंय त्याची शिक्षा त्याला मीच देणार. ही लढाई त्याची आणि माझी आहे. सुरुवात त्याने केली आहे, शेवट मी करणार. ठीक, हजर करतो त्याला तुमच्या समोर. मुलाकडच्यांचा फोन. प्रताप, 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 मुलाकडच्यांचा फोन आहे, जरा थांब. हॅलो. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. ते बाबांनी कॉल करायला सांगितलं होतं तुम्हाला, त्यासाठीच फोन केलाय. मला सांगा, तुमच्या आजीची तब्येत कशी आहे आता? आजीची तब्येत काही सुधरेल असं दिसत नाहीये. अरे बापरे, मग आता काय करायचं? म्हणजे साखरपुडा वगैरे तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. आबासाहेब, ऍक्च्युली आजीची शेवटची इच्छा माझं लग्न बघण्याचीच आहे. सो बाबा विचारत होते, जर तुम्हाला शक्य असेल तर परवा साखरपुडा आणि त्यानंतर लगेच 4 दिवसात लग्न उरकता येईल का?
परवा साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न. मला मला जरा वेळ देता का, मी तुम्हाला कळवतो लगेच. काय करायचं प्रताप? लागूया आबासाहेब तयारीला. प्रियाला एकदम, प्रिया बळा इथे. मुलाकडे ज्यांचा फोन होता, त्यांची आजी खूपच आजारी आहे, पण तिची शेवटची इच्छा आहे की तिला तिच्या नातवाचं लग्न पाहायचं. त्यामुळे ते म्हणत आहेत की परवा साखरपुडा करूया आणि 4 दिवसात लग्न करूया. पण तुझी तयारी आहे का? तुझी तयारी असेल तर तू तसं सांग, म्हणजे मी त्यांना हो म्हणेन आणि मी निर्धास्त होईन. बाळा, तू सुरक्षित असणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं. जगातल्या सगळ्या आईबापांचं हेच स्वप्न असतं की त्यांची मुलगी सुरक्षित असावी, सुखी असावी. रणजितकडे मी नंतर पाहिन. आबा, जसं तुम्हाला योग्य वाटेल. ठीक आहे. हॅलो. हां, मी घरी बोललो. आमची तयारी आहे, आपण परवा साखरपुडा करूया आणि 4 दिवसात लग्न करूया. ठेस लागली तरी तोंडात ना आई ग बाहेर पडते. आदित्य सरांना किती लागलंय, यांना तर देवी आईची लई आठवण येत असेल. तिकडे देवी आईंचा बी जीव थाऱ्यावर नसेल. या माई लेकरातलं नातंच हाय असलं, पण हे समज देवी आईंना सांगावंच लागल. लपून नाही चालायचं. उद्या त्या रणजितनं अजून काही येडं वाकडं केलं तर? नाही नाही, परिस्थिती हातातनं निसटायच्या आधी देवी आईंना हे कळायलाच पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.